पणजी सातारा शहर परिसरातून धिंड काढण्यात आली आहे. पाहुयात सविस्तर बातमी. सातारा शहरामध्ये काल दुपारी काही युवकांनी खंडणी मागून मोबाईल हिसकून नेण्याची घटना घडली होती. या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यानुसार सातारा शहर पोलिसांनी तपास करून सुमित पवार, आदित्य बनसोडे, गणेश साठे या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची आज ज्या ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती त्या ठिकाणी त्यांची चालत धिंड काढण्यात आली. यापूर्वीसुद्धा या मुलांवर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र मस्के यांनी सांगितले. ही मुले गेल्या काही दिवसांपूर्वी सक्रिय असलेली बकासूर गँग मधील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अशा प्रकारचे जो कोणी कृत्य करील त्यांना सातारा पोलीस सोडणार नसल्याचा इशारा सुद्धा पोलीस निरीक्षक रवींद्र मस्के यांनी दिला आहे. साहेब, काल स्टँड परिसरात एका कापड व्यापाऱ्याला एक तीन लोकांनी त्याच्याकडं खंडणी मागण्याचा एक प्रकार केला आणि त्याचा मोबाईल त्यांनी घेतला. त्या अनुषंगाने इथं आम्ही जबरी चोरीचा व खंडणीचा गुन्हा त्याच्यावर तात्काळ काल दाखल केला. आणि ज्यांनी हे कृत्य केलं तो स्मित पवार, आदित्य बनसोडे आणि गणेश साठे या तिघांना काल तात्काळ अटक केली. आणि त्यांनी जे कृत्य केलं होतं यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. काही शाहपुरीला आहेत, काही इथं सातारा शहर पोलिसांना गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगानं असं लक्षात आलं की हे जे नालायक लोक आहेत त्यांना कुठंतर आवर घातला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही मोठ्यात मोठा गुन्हा कसा दाखल करता येईल हे काल त्या ठिकाणी पाहिलं आणि तात्काळ त्यांना अटक केली. आणि आज तपासाच्या अनुषंगाने त्यांनी ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम केले तपासाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याची ते व्हेरीफाय केल्या. तर ह्यापुढं देखील असं कोण मस्ती करत असेल, कॉलेजवर जाऊन काही प्रॉब्लेम करत असतील, कुठल्या व्यापाऱ्याला प्रॉब्लेम करत असतील तर त्याला कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाची गत यांच्यासारखीच करण्यात येईल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.